माझं सोलापूर न्यूज चॅनल। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी 40 कोटींचा भ्रष्टाचार केला असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी आमदार सातपुते यांनी विधानसभेत केली आहे। या सभागृहाचं मी एका अतिशय गंभीर विषयाकडे भूमिका मांडल्याशिवाय प्रश्न विचारा, तुम्हाला न्याय मिळेल। महोदय इतके जण बोलले, मला बोलू द्या अध्यक्ष महोदय। महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्याचा विषय, विद्यार्थी चळवळीतून आलो मी आमदार आहे। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मागच्या 5 वर्षांमध्ये सुरू आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या माननीय कुलगुरू महोदयांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय। अध्यक्ष महोदय, या कुलगुरू महोदयांची सुरुवात कशी झाली अध्यक्ष महोदय? त्यांचा बायोडाटाचा अध्यक्ष महोदय खोटा आहे। त्यांनी सांगितलं मी 24 प्रोजेक्ट केले, त्याच्यामध्ये अनुदान किंवा प्रोजेक्टची माहिती सगळं खोटा बायोडाटा त्या ठिकाणी राज्यपाल महोदयांना त्यांनी सबमिट केला अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या कुलगुरूंनी सोलापूर विद्यापीठाला त्या ठिकाणी एखाद्या झाडाला जसं वरबाडतात तशा पद्धतीने वरबडायचं काम केलं अध्यक्ष महोदय। या विद्यापीठात काय चाललं अध्यक्ष महोदय? या कुलगुरू महोदयांच्या कालावधीमध्ये एक नवीन अभ्यासक्रम सुरू नाही झाला, विद्यार्थ्याला एकही विद्यापीठाला एकही मानांकन भेटलं नाही अध्यक्ष महोदय। त्या ठिकाणी एकही त्या ठिकाणी संशोधनाच्या विषयामध्ये कसल्या पद्धतीची कामगिरी या कुलगुरूंनी करून दाखवली नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या कुलगुरूंनी त्या ठिकाणी परीक्षेचा मोठा घोटाळा केला अध्यक्ष महोदय। वर्षाला 8 कोटी रुपयाचा घोटाळा, 5 वर्ष 8 पंच 40 कोटी रुपयाचा घोटाळा या कुलगुरूंनी त्या विद्यापीठामध्ये केला अध्यक्ष महोदय। एका ऑनलाईन पेपरला चेकिंगला त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये 8 रुपये, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 12 रुपये, जळगाव विद्यापीठामध्ये 12 रुपये, शिवाजी विद्यापीठामध्ये 12 रुपये एका पेपरला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 10 रुपये, संत तुकडोजीमध्ये 8 रुपये, मुंबई विद्यापीठामध्ये 7 रुपये, नांदेड विद्यापीठामध्ये 12 रुपये। आणि अध्यक्ष महोदय, या सोलापूर विद्यापीठामध्ये एका पेपरला या कुलगुरू महोदयांनी त्या ठिकाणी 35 रुपये घेतले अध्यक्ष महोदय। 35 रुपये त्या ठिकाणी त्या कंत्राटदाराला दिले, हे कमी की काय? अजून त्या ठिकाणी अतिशय म्हणे गोपनीय विषय म्हणून अजून 15 रुपये एका पेपरला दिले, एका पेपरला 35 रुपये दिले अध्यक्ष महोदय। आणि वरून काय की त्या ठिकाणी सर्व्हरला 10 रुपये अध्यक्ष महोदय। वर्षाला 70,000 विद्यार्थी येतात अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी 8 कोटी रुपये, 8 पंच 40, इतका मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी या मॅडमने केला अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी या निर्णयाच्या विरोधात जर कोणी बोललं मॅनेजमेंट काउन्सिल मधील मेंबर, तर त्या ठिकाणी त्या संस्था चालकाच्या कॉलेजचं ऍप्लिकेशन रद्द केलं अध्यक्ष महोदय। पंढरपूरच्या रोंगेसरच्या कॉलेजचं हायकोर्टातून जाऊन त्या रोंगेसरांना परवानगी आणावी लागली का? तर त्यांनी विद्यापीठाच्या त्या ठिकाणी या बेकायदेशीर निर्णयाला मॅडमचा विरोध केला म्हणून अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी या विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव झाला अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या विद्यापीठामध्ये कॅन्टीनच्या कन्स्ट्रक्शन मध्ये भ्रष्टाचार। या विद्यापीठामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून एखाद्या विषयाला अध्यक्ष महोदय रिपीटेशन होतोय अध्यक्ष महोदय प्रामुख्यानं एखाद्या कुलगुरूंना जर आयत्या वेळेचा जर विषय घ्यायचा असेल, जर काही हे करायचं असेल, तर 12-7 म्हणून एक कलम विद्यापीठ कायद्यामध्ये या मॅडमने तानाजी सावंत साहेब या मॅडमने 150 वेळेस 5 वर्षामध्ये 12-7 चा वापर केला अध्यक्ष महोदय। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला अध्यक्ष महोदय। या मॅडमने त्या ठिकाणी कुलगुरू महोदयांनी सिनेट निवडणुकीमध्ये महोदय एखादा राजकीय कार्यकर्ता जसं काम करतो ना त्या पद्धतीने फोन करून प्राध्यापकाला धमक्या दिल्या अध्यक्ष महोदय, तू मतदान कर नाही तर तुला बघू, अशा पद्धतीने या मॅडमने भ्रष्टाचार केला। माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे, दादा आपण विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे, आम्ही तुमच्याकडे बघून विद्यार्थी चळवळीत काम केलं दादा। या मॅडमने विद्यापीठाला एखादा मवळ जसं होळतो आणि पोळी मधासकट लाटून खातो अशा पद्धतीने भ्रष्टाचार केला अध्यक्ष महोदय। त्यामुळे माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, या विषयामध्ये अतिशय गंभीर प्रकरण आहे दादा, या विषयामध्ये आपण काय कारवाई करणार आणि त्या ठिकाणी या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण कशा पद्धतीने कारवाई करणार? ज्या दोन प्रामुख्याने विषय म्हणजे इन जनरल ते बोलतातच आहेत, पण ज्या दोन प्रामुख्याने विषयाला धरून ते भ्रष्टाचार झाला असं म्हणतायत, त्यात कोविडच्या काळामध्ये झालेली ऑनलाईन एक्झाम आणि ज्याचा प्रति विद्यार्थी रेट हा बाकीच्या ठिकाणी 12-15 आहे, त्यांच्या ठिकाणी 35 आहे। आता जे विद्यापीठाने माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे
त्यांनी तीन कोटेशन घेतली, त्याच्यामध्ये 35 नंतर डायरेक्ट 169 आणि 173 प्रति विद्यार्थी दर आला होता, आणि त्यामुळे त्यामुळे त्यांनी ह्यांना दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा जो भ्रष्टाचाराचा आरोप माननीय सदस्य राम सातपुते जी करत आहेत, तो स्पोर्ट्स फेस्टिवलच्या वेळेला ग्राउंड आणि त्याच्या सुविधा नीट करण्यासाठी टेंडर निघालं होतं, पण अचानक पाऊस आला व त्यामुळे काही कामं अचानक काढावी लागली. त्या दोन्ही ठिकाणी विद्यापीठाचा जो क्लॉज आहे ऑर्डिनन्स 39 वगैरे ते कोट करत आहेत. मला असं वाटतं की या सगळ्याची नीट चौकशी करायला लागेल, त्यामुळे चौकशी करून योग्य तो निर्णय करू. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी आपली दिशाभूल करतायत. दादा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, या कुलगुरू महोदयांची ज्यांनी 40 कोटीचा भ्रष्टाचार केला दादा, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूची आपण त्या ठिकाणी चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करणार का? दुसरी गोष्ट, या मॅडमची त्या ठिकाणी संपत्तीची आपण कुलगुरू महोदयाच्या संपत्तीची चौकशी करणार का? आणि तिसरी गोष्ट, या कुलगुरू महोदयांची अँटी करप्शनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ओपन इन्क्वायरी लावणार का? दादा मला गोल गोल उत्तर नकोय, स्पेसिफिक उत्तर पाहिजे दादा. असं आहे की जे आरोप सदस्यांनी केले आहेत त्यावर त्यांनी उत्तर दिलेली आहेत. आता ती उत्तरं बरोबर आहेत की नाही, का त्या उत्तर देण्यामध्ये त्या काही घोळ करतायत, किंवा माझं त्याच्यावर असं म्हणणं असतंच, मी विद्यार्थी चळवळीतून आलो आहे असं तो म्हणत असल्यामुळेच मला जे व्यक्तिशः वाटतं की अशा प्रकारचा नियम असूनही जसं रस्त्याच्या मध्ये माणूस आला आणि गाडीने उडवलं तर तो गुन्हा होत नाही, कारण त्याने हा याच्या पद्धतीने चालला होता, पण म्हणून उडवायचं का? नियम आहे की बुडालं तर चालेल, तो गुन्हा नाही, तर त्याने आला तर ब्रेकच लावायचा असतो. तसं मला अधिकार आहेत 39 अन्वये की मी अशा प्रकाराने ज्याच्या बाबतीमध्ये गोपनीयता आहे, अर्जन्सी आहे, त्याच्यामध्ये मी परस्पर टेंडर काढू शकतो, तरी मी काढलं पाहिजे का? सतसत विवेकबुद्धीला स्मरण करून नाही काढलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये कायद्याच्या चौकटीत काय बसतं, नैतिकतेमध्ये काय बसतं, याचा विचार करण्यासाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमू आणि त्याचा टाइम बाउंड रिपोर्ट आणू, त्या रिपोर्टच्या आधारेच निर्णय करता येईल. कारण समजा त्यांचं म्हणणं आहे की अँटी करप्शनच्या थ्रू अँटी करप्शन. अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.